सुस्वागतम। महाराष्ट्र मंडळ आणि महाराष्ट्र निवास विश्वस्त मंडळ बंगळुरू या दोनही संस्थांच्या वतीने दरवर्षी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्र मंडळ बंगळुरू या 1920 साली स्थापन झालेल्या संस्थेचा संस्थापक दिन साजरा केला जातो। या दिवशी योगदान पुरस्कार आणि अभिमान पुरस्कार या दोन मानाच्या पुरस्कारांच्या वितरणाचा सोहळा साजरा होतो। तसेच या समारंभाचे प्रमुख आकर्षण असते ते एखाद्या क्षेत्रातील अधिकारी व्यक्तीचे विस्तृत व्याख्यान। यावर्षी 21 मार्च 2015 संस्थापक दिनाच्या प्रमुख पाहुण्या आणि व्याख्यात्या आहेत डॉक्टर सुचेता परांजपे आणि विषय आहे ऋग्वेद तुमचा आमचा। पण प्रथम त्यांचा थोडासा परिचय। नमस्कार। एखाद्या शिक्षकामुळे विद्यार्थ्याच्या संबंध जीवनाला वेगळेच वळण मिळाल्याचे आपण कथा कादंबऱ्यात वाचतो, सिनेमातही बघतो, पण जीवनातील एक प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे आजच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर सुचेता परांजपे। SSC ला म्हणजे 11वीला महामंडळाच्या गुणवत्ता यादीत नाव आणि शिवाय सोबत सुवर्णपदके। तेव्हा हव्या त्या कॉलेजात हव्या त्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळणे सहज शक्य होते, तसा तो त्यांनी मिळवलाही। फक्त त्यावेळेच्या विद्यार्थी प्रिय इंजिनिअरिंग मेडिकल अथवा CA साठी प्रवेश न घेता त्यांनी कला विभागातील संस्कृत हा विषय निवडला। संस्कृतची इतकी गोडी पॅशन म्हणावं तर त्यांना लागली, याचं श्रेय त्या मुंबईतील आर्यभट हायस्कूलमधील शिक्षिका श्रीमती विजया जोशी यांना देतात। त्यानंतर लाभलेले प्रोफेसर डॉक्टर गबा पळसुले, डॉक्टर MG धडफळे, डॉक्टर RN दांडेकर व श्रीयुत CG काशीकर या सर्वांनीच त्यांना भरभरून ज्ञान दिले, मार्गदर्शन केले, त्याबद्दल त्या सर्वांची अत्यंत आदराने आठवण काढतात। पदवीसाठी संस्कृत, गणित आणि स्पेशल इंग्लिश हे विषय त्यांनी निवडले होते। BA आणि MA ला त्या सुवर्णपदकाच्या मानकरी होत्या। त्यानंतर PhD चा प्रबंध सामवेदाचे श्रौत वाङ्मय हा होता। त्यासाठी दक्षिण भारतातील वेदशाळांना भेट देऊन माहिती गोळा केली आणि हा प्रबंध त्यांनी लिहिला। त्यानंतर त्यांनी अमेरिकेत व जर्मनीत संस्कृतचे अध्यापन केले व आजही शिकागो युनिव्हर्सिटीच्या इंडियन स्टडीजच्या डायरेक्टर म्हणून त्या काम करतात। शालेय जीवनापासून त्यांना वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन अनेक बक्षिसे मिळाली होती। त्यातील उज्जैन येथील संस्कृत ओरेटरीच्या स्पर्धेत सलग 2 वर्षे मिळालेले सुवर्णपदक विशेषत्वाने त्यांना आठवते। याशिवाय इंग्रजी आणि मराठी वाचन, प्रवास, शास्त्रीय संगीत हे त्यांच्या आवडीचे विषय। याशिवाय त्यांना वडिलांमुळे स्टार गेझिंगची आवडही निर्माण झाली होती। गेली काही वर्षे त्यांनी संस्कृतमधील वाङ्मय सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे व्रत घेतले आहे। रोटरी, महिला मंडळे, इतर सामाजिक संस्था या सर्व मंचांचा उपयोग करून त्या हे कार्य करीत आहेत। तर आता आपण ऐकूया ऋग्वेद तुमचा आमचा या विषयावरील डॉक्टर सुचेता परांजपे यांचे विचार। आभार। नमस्कार। सर्वांना अर्थातच नवीन वर्षाच्या शुभेच्छा। आणि माझं व्याख्यान सुरू करण्याआधी मला म्हणू दे की तुमचा हा एकूण कार्यक्रम बघून मी खरंच भारावून गेले। खूप छान कार्यक्रम। तुमची नावंसुद्धा योगदान अभिमान पुरस्कार ही फार अन्वर्थक अशी नावं आहेत। आणि सत्कार तर इतका मोठा केला की माझं भाषण सुरू व्हायच्या आधीच ते सफळ झालं असं मला वाटतंय। ओम अग्निमीळे पुरोहितम यज्ञस्य देवम ऋत्विजम होतारम रत्नधातमम। संस्कृतची माणसं बहुतेक वेळेला देवाला वंदन करूनच त्यांच्या व्याख्यानाची, पुस्तकाची वगैरे सुरुवात करतात, तसं मी केलं आहे। पण त्याच्यानंतर मी एक चक्क गोष्ट सांगून तुमच्याशी बोलणार आहे। बाय द वे, माझा आजचा विषय आहे ऋग्वेद तुमचा आमचा। यातलं ऋग्वेद महत्त्वाचं नसून तुमचा आमचा हे जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं। 20व्या शतकात थॉमस अल्वा एडिसनचं नाव अर्थातच सगळ्यांना माहीत आहे आणि त्याने जे अनेक शोध लावले त्यातला एक महत्त्वाचा होता ग्रामोफोनचा। आणि हा ग्रामोफोन तो राहायचा अमेरिकेत आणि त्याला असं वाटलं की युरोपमधल्या विद्वानांची मान्यता हवी म्हणून तो आपली सगळं ते चंबू गबाळं घेऊन आला आणि त्यांनी बऱ्याच
मान्यवर लोकांना युरोपमधल्या बोलावलं. त्याच्यात एक होता मॅक्स म्युलर, आणि ह्या मॅक्स म्युलरला त्यांनी विनंती केली, सकाळी असं ते पहिलं सेशन होतं, की तू काहीतरी बोल, मग दुपारी पोस्ट लंचला आपण ते सर्वांना ऐकवूया. त्याप्रमाणे मॅक्स म्युलर काहीतरी म्हणाला आणि मग दुपारच्या वेळेला सर्वांनी ते ऐकलं आणि सगळ्यांना धक्का बसला की तसंच्या तसं त्या तबकडीतनं ऐकू आलं. तेव्हा म्हणजे ती मॅजिकच होती, मिरॅकल होतं. मग जसं आपण पुरस्कार दिले की मनोगत व्यक्त करायला सांगतो, तसं त्यांनी मॅक्स म्युलरला म्हटलं, तुम्हाला काही बोलायचं आहे का? मॅक्स म्युलर म्हणला, मी फक्त एक प्रश्न विचारणार आहे. सगळे उपस्थित सायंटिस्ट होते, तर म्हणाले विचारा प्रश्न. आणि त्यांनी म्हटलं, मी जे काय बोललो आणि तुम्ही आत्ता जे काय ऐकलं त्याचा अर्थ कळला का नुसताच आवाज ऐकला? आणि ते म्हणाले, अर्थ नाही कळला, इट वॉज ऑल ग्रीक अँड लॅटिन टू अस. तर मॅक्स म्युलर म्हणला, इट वॉज नीदर ग्रीक नॉर लॅटिन, इट वॉज संस्कृत, अँड वॉट आय सेड वॉज द फर्स्ट वर्ड्स ऑफ ऋग्वेद, जे अग्निमेळे पुरोहितम असं आहे. म्हणजे मला ही गोष्ट पहिल्यांदा मी वाचली तेव्हा इतका आनंद झाला की संपूर्ण जगातलं पहिलं रेकॉर्डिंग हे ऋग्वेदाचं झालेलं आहे. म्हणून फक्त ऋग्वेद थोर आहे असं नाही, पण कितीतरी गोष्टी आपल्या ऋग्वेदाबद्दल माहिती नसतात. आता आल्या आल्या मला एकांनी म्हटलं की उत्सुकता आहे तुमच्या भाषणाबद्दल, चांगला शब्द आहे. जनरली लोक म्हणतात, आम्हाला समजेल ना, भीती वाटते किंवा हे आपल्या डोक्यावरनं जाईल असं काहीतरी लोकांच्या मनात असतं. तसं अजिबात नाही आहे. नाहीतर एक लक्षात घ्या, ऋग्वेदाचा काळ वगैरे मी प्राध्यापकी थाटात बोलणार नाही, पण 2500 BC ऋग्वेद उपलब्ध होता. आणि आजसुद्धा जगातलं सर्वात प्राचीन वाङ्मय कुठलं तर ऋग्वेद म्हणून सांगतात. म्हणजे ती 2500 वर्ष आणि ही 2000 वर्ष, 4500-5000 वर्ष जर का एखादा ग्रंथ टवटवीत राहत असेल, त्याचा वाचन अभ्यास सगळं होत असेल, तर त्याच्यात काहीतरी तर नक्कीच असलं पाहिजे. आणि ते काय आहे ते बघायला आज मी तुमच्यासमोर उभी आहे. खूप वर्षापूर्वी, हजारो काही काही वर्षापूर्वी, युरोपमधल्या कॉकेशियन माउंटन्सच्या पायथ्याशी काही लोक राहायचे. गोरेपान देखणे, निळे डोळे, सोनेरी केस, असे ते ज्याला व्हाईट कॉकेशियन मेल असं आपण नंतर म्हणायला लागलो, असे हे लोक होते. आणि सगळ्या भटक्या टोळ्या होत्या, त्याकडील संस्कृती सगळी भटक्या टोळ्यांचीच होती. ह्या भटक्या टोळ्या मग कोणी इकडे गेले, कोणी तिकडे गेले, तसे काही लोक वायव्य दिशेला जाऊन, सॉरी, आग्नेय दिशेला जाऊन खाली यायला लागले. खाली म्हणजे दक्षिणेच्या बाजूला. आता मी जे सगळे देशवाचक वगैरे शब्द वापरीन ते आत्ताच्या भूगोलातले. त्या काळात काही अफगाणिस्तान, पाकिस्तान ही नावं अर्थातच नव्हती. तर हे लोक आत्ता ज्याला आपण इराण म्हणतो, पहिल्यांदा इराणमध्ये आले. आणि तुम्हाला माहीत आहे इराणमध्ये कुठला धर्म प्रस्थापित झाला? झरतृष्ट्राचा पारशी धर्म. ते आपलेच बंधूभाऊ आहेत, तुम्हाला माहिती असेल. त्यांच्या आपल्या संस्कृती आणि धर्मामध्ये प्रचंड साम्य आहे. तर तिथनं काही लोक अफगाणिस्तानात आले. आणि हे सगळं मी का सांगते, तर याचे सगळे संदर्भ तुम्हाला ऋग्वेदामध्ये सापडतात. कारण ऋग्वेदाच्या बद्दल बोलताना आपल्याकडे फक्त साहित्यिक पुरावा आहे, बाकी कुठे आर्किओलॉजिकल साईट सापडलेली नाही, काही हिस्टॉरिकल आपल्याकडे इतर वस्तू नाहीत सांगायला, पण साहित्यामधनं हे पुरावे आपल्याला दिसतात. मग अफगाणिस्तानात आल्यावर तिथली जी नदी काबूल नदी जी आहे, तिचा ऋग्वेदात कुभा या नावाने उल्लेख येतो. आणि अफगाणिस्तानातल्या एका बोलीभाषेत तिला आजसुद्धा कुभा म्हणतात. म्हणजे तो काही सांगोपांगी किंवा इमॅजिनरी उल्लेख नाही आहे. तरी पण काही लोक आणखीन खाली आले. आणि आत्ताचा जो पाकिस्तान आहे, आणि तिथे जी एक अत्यंत सुंदर अशी सिंधू नदी आहे, त्या सिंधू नदीच्या काठावर राहायला लागली. सिंधू नदी इतकी सुपीक, अजूनसुद्धा तिथली सुपीक आहे ती. आपल्याला माहीत आहे, साधी आपल्याकडची वांगी आणि दिल्लीतली वांगी, किंवा आपल्याकडचा मुळा आणि दिल्लीतला मुळा, ह्याच्यात जमिनीचा फरक असतो, चवीचा फरक असतो. अगदी सुपीक अशी जमीन.
आणि सुपीक जमीन असल्यामुळे लोकांनी शेती करायला सुरुवात केली. लोक जेव्हा शेती करतात तेव्हा तिथे निदान 6-8 महिने राहतात, कारण त्याशिवाय पीक कसं येणार. आणि तिथे राहिल्यावर हळूहळू समाज स्थिरावायला लागला. म्हणजे एवढी चांगली जागा सोडून समजा कोणी कोणी बंगलोरला आले, कशाला कोण बंगलोरमधून परत जाईल. तसं हे लोकसुद्धा सिंधू नदीच्या काठावर राहायला लागले. आणि तिथे राहायला लागल्यावर जसा समाज स्थिरावतो तसतसं त्याची इतर प्रगती व्हायला लागते. ती आर्थिक असते, सामाजिक असते, तत्त्वज्ञान असतं, साहित्य असतं. असं मला म्हणायचं नाही की भटक्या टोळ्या साहित्य निर्माण करत नाहीत. खूप छान छान कविता वाङ्मय तिथेही असतं, पण हे जे वाङ्मय होतं हे आता हळूहळू सुरू झालेलं आहे. सगळ्यात पहिली एक गोष्ट लक्षात घ्या की मी तुम्हाला म्हटलं तसं शेती सुरू झाल्यावर काय होतं की सकाळी सूर्योदयाच्या वेळेला आणि सूर्यास्ताच्या वेळेला मंडळी शेतावर जायला बाहेर पडणार, बरोबर. आणि मग शेतावर जायला बाहेर पडायचं तर ते टोपलीमध्ये भाकरी घेऊन काहीतरी त्यांचं जे अन्न घेऊन ते जात असतील. म्हणजे त्यांना स्वयंपाक करायला पाहिजे घरच्या बायकांना. मला तुम्हाला पहिलं हेच सांगायचं की ऋग्वेदाचा समाज आणि आपण याच्यात फक्त काळाचा, भाषेचा आणि थोडाफार विचारांचा फरक आहे, बाकी समाज फारसा बदलत नाही. म्हणजे बदलतो वेगवेगळ्या पातळीवर, पण मूळ भावना आपल्या त्याच राहतात. तर ह्या जेव्हा स्वयंपाक करायचा, कसा स्वयंपाक करणार, तर अर्थातच अग्नी पेटवून. आणि मग अग्नी कुठून आणणार, दररोज कसा तो अग्नी निर्माण करायचा. मग त्यांनी काय करायला सुरुवात केली की वणवा कुठे लागला तर तिकडनं एक काडी उचलून आणायची आणि ती घरात एका कोपऱ्यात ठेवून द्यायची. आणि मग लागेल तेव्हा त्याच्यात ना अन्न हे पेटवायचं, चूल. आता जेव्हा तुम्ही अग्नी असा कोपऱ्यात ठेवता तेव्हा असा तो सुता तर नाही ठेवता येणार. मग त्याच्यासाठी एक कुंड म्हणा, चौथरा म्हणा, काहीतरी बांधलं आणि एका कोपऱ्यात ठेवला. सकाळी सूर्योदयाला आणि सूर्यास्ताला संध्याकाळी त्यांना जेव्हा अग्नीची गरज वाटायची तेव्हा ते त्याच्यात एक चमचाभर तूप घालायचे. आणि मग तूप घातलं की अग्नी प्रज्वलित होतो. अग्नी प्रज्वलित झाला की माझी चूल पेटली. आता भारतीय संस्कृती अशी आहे की आपण कुणालाही काहीही देताना असं ठेवत नाही, नुसतं काहीतरी बोलतो. चांगलं अतिथी देवो भव वगैरे आपल्याला माहिती आहे की थोडंसा घ्या ना चहा. मग मी साखर घेत नाही, बरं मग मी बिनसाखरेचा आणते, असं आपण काहीतरी बोलत राहतो नेहमी. तसं हे लोक बोलायला लागले की अग्नी वा, काय तुझ्या ज्वाळा आहेत, त्यातलीच एक येऊ दे, त्यातनं माझं अन्न शिजू दे आणि माझ्या मुला माणसांना खायला मिळू दे. वा अग्नी तू किती चांगला आहेस, तू माझ्यासाठी येऊ करतोस तेव कर, पण आणखीन माझ्यासाठी थोडी रत्न पण आण बरं का. ही सुद्धा वैदिक भावना आपली आज पण आहे. याच्यातून ज्याला आज आपण अग्निहोत्र म्हणतो त्याचा जन्म झाला. आणि मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आपलं जे पण काही कर्मकांड आहे, ज्याला रिच्युअल्स, राईट्स अँड रिच्युअल्स असं म्हणतो आपण, त्या सगळ्या कर्मकांडाच्या मागे थोडंफार का होईना पण प्रॅक्टिकल विजडम आहे, काहीतरी व्यावहारिक शहाणपण आहे. पण ते लोकांपर्यंत कसं पोचवायचं, मग धर्माच्या आवरणाखाली आपल्यापर्यंत ते यायला लागलं. आणि ह्या अग्नीची स्तुती करताना, कारण अग्नी नुसतं चूल पेटवतो असं नाही, तो प्रकाश देतो, तो उष्णता देतो, तो त्यांची मातीची भांडी भाजायची भट्टीसुद्धा तोच पेटवतो. त्यामुळे अग्नी त्यांना फार आवडायचा. आता मी तुम्हाला सांगितलं ते जे इराणी लोक आहेत म्हणजे पारसी, त्यांच्या धर्मस्थळात ज्याला अग्यारी म्हणतात फक्त अग्निपूजा असते. आणि आपल्याकडे जसं उपनयन होतं तसं त्यांच्याकडे नवज्योत नावाचा सेरेमनी असतो. म्हणजे दोघं एकाच ठिकाणाहून कसे आलेत हे कळण्याचे हे काही पुरावे आहेत. या अग्नीच्या पहिलीच आत्ता मी जी ऋचा म्हटली, ऋचा म्हणजे ऋग्वेदातला मंत्र, ती ऋग्वेदातल्या ऋषींची नावं खूप सुंदर आहेत, अशी भारदस्त आहेत. मधुच्छंदस वैश्वामित्र म्हणजे विश्वामित्र कुळातला मधुच्छंदस नावाचा ऋषी, तर त्यांची अग्निमिळे ही ऋचा आहे. आणि त्याच्यात एक मंत्र काय असेल, त्यांनी सांगितलं आहे सनफ पितेव सूनवे अग्ने सुपायनो भव. हे अग्नी जसा पिता कामावरून येताना
मुलासाठी काहीतरी उपायन हा शब्द आपल्याला माहिती आपण अजून वापरतो. उपायन म्हणजे भेट, खाऊ म्हणा, भेट म्हणा, काहीतरी. पिता जसा कामावरनं येताना उपायनं आणतो तसा तू आमच्यासाठी उपायनं घेऊन ये रोज. म्हणजे पहा, एकतर उपमा वगैरे साहित्यिक मी बोलत नाही, पण तत्कालीन समाज बघा ना, म्हणजे त्या काळी सुद्धा त्यांचे बाबा काहीतरी कॅडबरी किंवा असं काहीतरी आणतच असले पाहिजेत ना, उदुंबराचं फळ असेल. पण समाज जो बदलत नाही म्हणते, त्यातल्या ज्या प्रवृत्ती असतात त्या तशा राहतात. अग्निसारखीच एक अत्यंत आवडती त्यांची देवता ऋग्वेदातल्या गॉड्स अँड गॉडेसेस, देव आणि देवी नसतात, त्यांच्यातल्या सगळ्या स्त्री किंवा पुरुष अशा देवांना देवता असं नाव आहे. म्हणजे इंद्र ही सुद्धा देवता आहे, अग्नी ही पण देवता आहे, आणि उषा ही पण देवताच आहे. तर दुसरी जी त्यांना आवडणारी देवता आहे ती आहे सूर्य. आणि साहजिक आहे, कारण उत्तरेकडचा भाग आणि त्या काळचा, कारण आपल्याला माहीत आहे की गेल्या 15-20 वर्षातच तापमान बदललं आहे, तर त्याकडे किती थंडी असेल. आणि सूर्य उगवल्याशिवाय बाहेर पडणं विशेषतः थंडीत शक्यच नव्हतं. आणि म्हणून सूर्याचं वर्णन आहे. मी नेहमी लोकांना विचारते की तुम्हाला ऋग्वेदातला एकतरी मंत्र माहीत आहे का? कोणाला माहिती आहे? अग्निमिळे मी आत्ता म्हटलं आणि बहुतेक जण म्हणतात नाही बॉ. आणि मग मी जर सांगितलं की अहो तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमही ही ऋग्वेदातली ऋचा आहे, तर आपल्याला माहितीच नसतं ती. बाय द वे, आता जाता जाता सहज सांगते की ऋग्वेदाचा आपल्या संस्कृतीवर आज पण परिणाम आहे. हं, म्हणजे त्यातले कित्येक गोष्टी आपण आज वापरतो. जसं गायत्री मंत्र तर आता घराघरात गेला आहे, पण गणपतीच्या दिवसात मंत्रपुष्पांजली असते. त्याच्यात एक पहिली सुरुवात आहे, ती तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, यज्ञेन यज्ञमयजंत देवाः. ती पुरुष सूक्तातली ऋचा आहे ऋग्वेदातल्या, तेही आपल्याला माहिती नसतं. किंवा कवीम कवीनाम उपमश्र म्हणजे गणानाम त्वा गणपतीन ही सुद्धा ऋग्वेदातली ऋचा आहे. थोडक्यात तुम्हाला सगळ्यांना ऋग्वेद माहिती आहे, फक्त यू आर नॉट अवेअर ऑफ इट, एवढंच मला नेहमी जाणवत राहतं. तर सूर्याची पण ते स्तुती करतात. त्या सूर्याच्या आधी कोण येतं? सूर्योदयाच्या आधी पहाट. आणि पहाटेचं वर्णन तर ती सुंदरच आहे ना, थंडीतली पहाट तर इतकी शतकानंतर आज पाहिली, पहिली रम्य पहाट, अशा प्रकारचंच वर्णन करावं इतकी सुंदर पहाट. आणि विशेषतः ती एक तरुणी आहे अशी कल्पना केल्यामुळे ऋग्वेदातले कवी ज्यांना ऋषी म्हणतात त्यांचीसुद्धा लेखणी अगदी सुटते थोडीशी, फार छान वर्णन करतात तिचं. आणि दुसरी एक गोष्ट, तिचं वर्णन कधी कधी असं आलेलं आहे की एखादी तरुणी स्नान करताना कोणी बाजूला नाही असं वाटल्यामुळे अचानक उभी राहावी, तशी उषा अचानक क्षितिजावर येते. आणि हे वाचताना कुठेही अश्लील किंवा काहीतरी असं वाटत नाही, कारण बोलायची पद्धत वेगळी आहे. मग आता ती उषा सूर्य यांचं वर्णन करताना, खूप ऋषी आहेत, आपण ते नंतर बघूच थोडा, पण यांचं वर्णन करताना प्रत्येक ऋषीचा दृष्टिकोन वेगळा. काही लोक असे असतात की जे खूप उदात्त विचार करतात, काही लोक असे असतात की जो तो तिला म्हणाला ती त्याला म्हणाली याच्या पलीकडे जायला तयार नसतात. म्हणजे फडके आणि खांडेकर हा जो वाद होता तशा प्रकारचा हा वाद आहे. एक ऋषी म्हणतात की खरोखर उषा ही माता आहे, कारण ती रोज सूर्याला जन्म देते ना एक प्रकारे, म्हणून उषा ही माता आहे आणि सूर्य हा तिचा पुत्र आहे. म्हणजे एकदम परफेक्ट भावना. आणि दुसरे ऋषी म्हणतात, कसं माणसाचा दृष्टिकोन वेगळा वेगळा असू शकतो एकाच घटनेकडे बघायचा, ते म्हणतात मर्यो न योषा अभिये ती पश्चात. एखादा तरुण मुलगा जसा एखाद्या सुंदर मुलीच्या मागे जावा, तसा हा सूर्य रोज ह्या उषेच्या मागे लागलेला आहे. आता हे जर मी कोणाला काहीही तुम्हाला कल्पना नसताना सांगितलं की ही ऋग्वेदातली उपमा आहे, तर आपण विश्वाससुद्धा ठेवणार नाही. आणि ह्याचं प्रमुख कारण काय माहीत आहे की ऋग्वेद काय आणि इतर संस्कृत वाङ्मय काय याच्याबद्दल मनात पहिली म्हणजे भीती असते. 90% लोक मला म्हणतात मी नाही बा रामा रामऊ करणार, म्हणजे पाठांतर. तसं नसतं, कोणत्याच ह्याला पाठांतर करावं लागत नाही. तसं तर काय मॅथ्सच्या अगदी प्रोफेसर झाले तरी लहानपणी बेकंबे पाठ केलेलंच असतं,
थोडंफार पाठांतर करावंच लागतं, पण इतकं पाठांतर संस्कृतसाठी करावं लागत नाही. विशेषतः वैदिक वाङ्मयाच्या संदर्भात असं दिसतं की लोकांच्या मनात एक अढी असते की ही मुठभर लोकांची भाषा आणि त्यातल्या सुद्धा बोटावर मोजणाऱ्या मोजक्या लोकांचा हा ग्रंथ आम्हाला काय घेणं आहे, अशा प्रकारची एक अढी असते आणि म्हणून दुरावा निर्माण होतो. म्हणजे मला नेहमी आश्चर्य वाटतं की मुळात काय आहे ते न वाचता त्याला लेबलिंग कसं काय करायचं की हे वाईट आहे, अवघड आहे, मला समजण्यासारखं नाही, हे समजण्यासाठी आधी वाचा तरी. आणि मला नेहमी वाटतं की प्रत्येकाने काही वैदिक संस्कृत वाचावं असा माझा आग्रहच नाही, पण निदान भाषांतर. सगळ्या जगभरच्या भाषांत भाषांतर आहेत, मराठीत आहेत, इंग्लिशमध्ये आहेत, जर्मनमध्ये तर हजार म्हणजे जर्मन लोकांनी पहिला अभ्यास केला त्यामुळे त्याच्यातही आहेत. तर ही वाचल्यावर मग आपण काहीतरी ठरवलं पाहिजे. मग आता सूर्य उषा असे जसे होते तसे इतरही निसर्गातल्या ज्या शक्ती आहेत त्यांना ह्यांनी देवता मानायला सुरुवात केली. आता आपण पर्यावरण यव त्यव बरंच बोलतो. पूर्वी ख्रिश्चॅनिटीचा जेव्हा उदय झाला, ख्रिश्चन धर्माचा, तेव्हा त्यांनी निसर्ग देवता मानणाऱ्या लोकांची टर उडवायला सुरुवात केली. पेगन रिलिजन असं त्याला म्हणायचे की तो काहीतरी दुय्यम दर्जाचा. आणि आता सगळे ते पूर्ण सायकल होऊन निसर्गाला महत्त्व द्यायला लागलेले आहेत. मग निसर्गातल्या किती देवता. काय गंमत आहे की ज्या वेळेला समाज सुधारायला लागतो, वाढायला लागतो, त्यावेळेला सगळ्या मी म्हटलं तसं वाङ्मय पण सुरू होतं. पर्जन्य उर्फ पाऊस अर्थात काय, पर्जन्यावर कविता असतील. म्हणजे किती सोपं आहे पहा, ऋग्वेदातली एकच ऋचा मी म्हणून दाखवते, तुम्हाला सगळ्यांना कळेल. वहंती वाताः पतंती विद्युतः. काही अवघडच नाही आहे वारे, म्हणजे इतकं सोपं वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये. अर्थात इतरही बरेच आहे, चंद्राचं वर्णन, ताऱ्यांचं वर्णन असं बरंच आहे. पण एक लक्षात घ्या की समाज म्हटला की त्याच्यात चांगली आणि वाईट दोन्ही गोष्टी येणार. ऋग्वेदाच्या काळात चोरसुद्धा होते. एका सूर्यसुक्तातच वर्णन येतं की अपत्ये तायवो यथा, की ज्याप्रमाणे सूर्य उगवला की दोन गोष्टी नाहीशा होतात. एक कोण तर दिवस रात्रभर चमचमणारे तारे, ते आपल्याला माहिती आहे, आणि दुसरे कोण तर रात्रभर काम करून थकलेले चोर. म्हणजे तायूचा अर्थ चोर असा आहे. आणि मला खूप आवडलं हे की मी म्हटलं तसं आपल्यासारखेच आहेत ते लोक, वेगळ्या प्रकारच्या चोऱ्या करत असतील, काय उंबराची फळं चोरत असतील, पण चोर होते हे महत्त्वाचं. म्हणजे सामाजिक त्यावेळची परिस्थिती कळायला असल्या गोष्टींचा आपल्याला फार उपयोग होत असतो. आणि मग ज्या अर्थी चोर होते त्या अर्थी इतरही कोणीतरी कोणीतरी असतीलच. आणखीन काही कवितांमध्ये किंवा ज्याला सुक्त म्हणतात त्याच्यामध्ये जुगार खेळून चोरी करणारा वगैरे असलेसुद्धा उदाहरण आहेत. मग यांना काहीतरी शिक्षा नको का? जर का गुन्हे घडत आहेत तर त्यांना शिक्षा पाहिजे. आणि मग ही शिक्षा कोण देणार? तर वरुण नावाची त्यांनी देवता निर्माण केली. कम्प्लिटली ॲबस्ट्रॅक्ट, म्हणजे वरुण नावाची कोणीही व्यक्ती नव्हती. आणि वरुणाचं काम काय, तुम्हाला आश्चर्य वाटेल. वेदातलं सगळ्या देवता आणि नंतरच्या देवता ह्याच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. तर वरुणाचं काम असं की जो कोणी कुठल्याही प्रकारचा गुन्हा करतो त्याला शिक्षा करायची. आणि ही शिक्षा काय असेल असं तुम्हाला वाटतं? की त्या माणसाला जलोदर व्हायचा असा शब्द आहे हं तिथे. जलोदर झाला म्हणजे नक्की त्यांनी काहीतरी चोरीमारी केली हे उघड आहे असं. आणि जलोदर म्हणजे ड्रॉप्सी, ज्यांना जलोदर शब्द माहीत नसेल. आणि तिथे पाणी होतं ना पोटात, म्हणून पुढे वरुणाचा पाण्याशी संबंध आला. पण ऋग्वेदातल्या वरुणाचा पाण्याशी काही संबंध नाही आहे. जसं समाज म्हटला की चोरीमारी आली, तसं माणसं म्हटलं की रोगराई आली. कुणाचा काय डोळ्याला दिसत नाही आहे, कोणा स्त्रीला मुलगा बाळ काही होत नाही आहे, कोणाची तरी बोट बुडली आहे, बोट नका म्हणायला मला, नौका बुडली आहे समुद्रामध्ये. आणि मग ह्या लोकांना कोण काही उपचार करणार? त्याच्यासाठी वेदांमध्ये तुम्हाला त्यांचं नाव नक्की माहीत आहे, देवांचे वैद्य.
ज्यांना आपण अश्विनव म्हणतो किंवा अश्विनी कुमार म्हणतो ते पण निर्माण झाले. आणि अश्विनव असं त्यांचं नाव काय माहिती आहे, ते हां ते दोघं होते हे तर झालंच, पण अश्वावर बसून सगळीकडे जायचं आहे, घोड्यावर बसून. मग ह्यांचं काम फक्त मेडिकल हेल्प असं नव्हतं, यांचं काम कुठे काही संकटं आली म्हणजे आजकालच्या भाषेत डिझास्टर मॅनेजमेंट हे करायला सुद्धा अश्विनव जायचे. मी आत्ता जे उदाहरण दिलं, बुज्जू नावाचा एक माणूस होता, खूप आपल्या लवाजम्यासकट नौकेतून चालला होता समुद्रात आणि त्याची बोट बुडली. त्यांनी कसं कोण जाणे, सगळं काही लिहिलेलं नाही शेवटी ह्या कवित आहेत, त्यांनी एक SOS पाठवला अश्विनी कुमारांना आणि अश्विनी कुमार 8 रात्री आणि 9 दिवस प्रवास करून तिथे पोचले आणि त्यांनी बुज्जूला वाचवलं. एक कोणी अत्री नावाचा ऋषी आहे, तो चुकून आगीत पडला तर त्याला बाहेर काढलं आणि स्वर्य आणि वर्धन म्हणजे पौष्टिक असं पेय काहीतरी त्याला प्यायला दिलं. सलाईनसुद्धा असेल ते, म्हणजे नुसतं सरबत दिलं तरी ते सलाईन वॉटरच झालं. सो अशा प्रकारची कामं करणारे अश्विन, मी तर यांना वैद्य न म्हणता वेदातला रेडक्रॉस म्हणायला तयार आहे. कारण रेडक्रॉस आता तेच काम करत असतो की वैद्यकीयसुद्धा आणि संकट आणि आपत्ती आली तर तिकडेसुद्धा. आता कशा आपोआप देवता निर्माण होत आहेत बघा. बरं, मला एक अगदी महत्त्वाची गोष्ट सांगायची. आपल्या सगळ्यांच्या मनात मी आत्ताच सांगितलं की आता स्पष्ट बोलायला हरकत नाही, वेद हा ब्राह्मणांचा आहे, हा असं करून बोलायची जी पद्धत असते ती बरोबर नाही आहे. वेदातले कितीतरी ऋषी हे वर्णांनी ब्राह्मण नव्हेत, इतकंच नव्हे तर देवतासुद्धा वेगळ्या आहेत. तुम्हाला खंडोबा ही देवता माहीत आहे, जेजुरीच्या म्हणजे पुण्याजवळ जेजुरीला, ती धनगरांची देवता आहे. वेदामध्ये पूषण नावाची देवता येते आणि ती देवता काय करते की तिचं वर्णन इतकं सुंदर आहे की यू विल नॉट बिलीव्ह. खांद्यावर कांबळं आहे, हातात काठी आहे, त्या काठीला घुंगरू लावलेले आहेत. म्हणजे ही परंपरा आजसुद्धा आपल्याला धनगरांमध्ये दिसून येते. तुमचं जर मेंढरू किंवा काय शेळी बकरी हरवली किंवा एखादी गाय हरवली तर पूषणला सांगायचं, तो तुम्हाला ती आणून देतो. म्हणजे कसे हे लोक आपोआप हळूहळू देवता व्हायला लागलेले आहेत बघा. आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायची म्हणजे असं नाही आहे की ऋग्वेदात जेव्हा हे लोक आर्यांनी, वसाहतवादच आहे हा एक प्रकारचा, कॉलोनायझेशन ऑफ इंडस व्हॅली असं म्हणतात त्याला, हा जेव्हा सुरू झाला तेव्हा त्यांना काहीच प्रतिकार झाला नाही का. ते आपले आले, गंगेच्या काठी राहिले, यमुनेच्या काठी राहिले, सरस्वतीच्या काठी, इतकं सोपं नव्हतं. इथे मुळातले लोक राहत होतेच आणि जे मुळात राहणारे लोक असतात म्हणजे आधीपासून, त्यांना आपण आदिवासी असं म्हणत असतो. तिथे इथे आदिवासी होतेच. संस्कृत शिकल्याचा सगळ्यात मोठा फायदा असा होतो की शब्दांचे नेमके अर्थ काय ते पाहायची एक सवय लागते. तुम्हाला पण आदिवासी हा शब्द माहिती आहे, पण आपण इतका विचार दरवेळेला नाही करत. तर हे जे आदिवासी होते, बाहेरून आलेले लोक आर्य म्हणून त्यांच्यावर शिक्का मारला अनार्य म्हणून ते अनार्य ठरले. त्यांनी आर्यांना जबरदस्त प्रतिकार केला, खूप केला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट होती की त्यांचंच राज्य राज्य नाही पण प्रदेश त्यांचा होता आणि त्यांना बारीकसारीक गोष्टी माहिती होत्या. गनिमी काव्यांनी त्यांनी युद्ध सुरू केलं, सगळे डोंगर दऱ्या सगळं सगळं त्यांना माहीत होतं. आणि त्या युद्धामध्ये लढण्यासाठी आर्यांना एक कोणीतरी सेनापती हवं होतं आणि ह्या सेनापतीचं नाव तेही तुम्हाला माहिती आहे, इंद्र. इंद्र ही एक पोझिशन होती, एक पद होतं आणि तो देवांचा सेनापती. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही पहिली देवता आहे की जी खरी खरी व्यक्ती आहे. आजपर्यंत उषा काय, अग्नी काय, सूर्य काय, पर्जन्य काय, ह्या सगळ्या निसर्गातल्या शक्ती आहेत. इंद्राशी हे लोक बोलतात आणि इंद्राचं वर्णन तर इतकं सुंदर येतं, कसं तुम्ही डोळ्यासमोर सहज येईल तुमच्या, की उंच रुंद खांद्याचा, सुशिप्र म्हणजे ज्याची हनुवटी चांगली आहे असा, आणि हिरण्यकेशी. हिरण्यकेशी हे गोत्र असतं काही जणांना माहिती असेल. हिरण्य म्हणजे सोनं आणि ज्याचे सोन्यासारखे केस आहेत, म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं कॉकेशियन मेल
व्हाईट कॉकेशियन मेलची जी जी लक्षणं आहेत ती तुम्हाला इंद्राच्या बद्दल लिहून दिलेली आहेत. आणि सैन्यात काम करणाऱ्या माणसांना सगळ्या नाही, एअरफोर्समध्ये पायलट असणाऱ्यांनाही नाही, पण तरीसुद्धा काहींना जी सवय असते तसं हा मदिरापान भरपूर करतो आणि त्याचे ऋग्वेदात उल्लेख येतात. आजही लोक चेष्टेनी मी सोमरस पितोय असं जे म्हणतात तो ऋग्वेदातला शब्द आहे. आणि इंद्र भरपूर सोमरस प्यायचा. या इंद्रानी जी युद्ध केली त्याची जी वर्णनं येतात त्यातून आपल्याला तत्कालीन इतिहास कळतो. मग अशी मी तुम्हाला सांगितलं की काही त्यांच्या पद्धतीने त्यांनी देशाची नावं दिली आहे, नद्यांची नावं दिली आहेत, त्यातनं जसा भूगोल कळतो तसं युद्धाच्या कथातनं इतिहास कळतो. आणि इंद्राच्या प्रत्येक युद्धानंतर खूप सुंदर पोवाडे रचले गेलेत. ओल्डेनबर्ग नावाचा एक जर्मन प्रोफेसर आहे, त्यांनी पहिल्यांदा हा बॅलड्स असा शब्द ऋग्वेदासाठी वापरला. इंद्राची सगळी सूक्त अशी येतात, म्हणजे समजा 10 कडवी आहेत तर प्रत्येक कडव्याचा शेवट सोमस्य तामद इंद्रश्चकार किंवा सजनास इंद्र असं इंद्राचं वर्णन करणारं आणि प्रत्येक कडव्यामध्ये एक एक त्याचं युद्ध. उदाहरणार्थ एकाचं मी सांगते की एक 100 नावाचा अनार्य होता. खरं म्हणजे तो पण माणूस चांगला असला पाहिजे, पण मी म्हटलं तसं हे आर्य म्हणून ते अनार्य. आणि ह्या 100 चत्वारिंश्याम शरदी त्यांनी 40व्या वर्षी त्याला 100 हातात सापडला. कल्पना करा 100 किती युद्ध केलं आणि ते लोकही किती पराक्रमी आणि गनिमिकाव्यांनी लढणारे असले पाहिजेत. तेव्हा इंद्र ही एक महत्त्वाची देवता ऋग्वेदात बनली. आणि एक गोष्ट तुम्हाला मी जाता जाता सहज सांगते की पुराण हा जो प्रकार आहे त्याच्यानंतर जो काही आपला ऋग्वेदाच्या काळी धर्म असा शब्द नव्हता, म्हणजे रिलिजन ह्या अर्थाने धर्म शब्द नाही, आणि नंतर जो आला त्याला धर्माचा अभ्यास करणाऱ्या लोकांनी हिंदू असं नाव दिलं. तो हिंदू धर्म आणि हा वेदातला धर्म हा अगदी वेगळा आहे. इथल्या देवतांची नावं कदाचित एक असतील पण त्यांचं सगळं रूप वेगळं आहे. तुम्हाला माहिती आहे की विष्णूची जी अनेको नावं आहेत त्यातलं एक विष्णू किती महत्त्वाचा झाला पुढे आपण बघतो. त्यातलं एक नाव उपेंद्र असं आहे आणि उप इंद्र म्हणजे सबॉर्डिनेट टू इंद्र. म्हणजे ऋग्वेदात विष्णूला काही असं मी बोलू नये, मी कोणाच्या धार्मिक भावना दुखवायच्या नाही, पण काही किंमतच नाही आहे. असं असल्यामुळे ह्या वेगळ्या वेगळ्या देवता निर्माण झाल्या आणि त्यांच्याबद्दल दरवेळेला स्तुती, कधी पावसाचं वर्णन, कधी अग्नीची स्तुती, कधी उषेची कविता, तर कधी इंद्राचा पोवाडा, असं करता करता समाजात प्रचंड मोठं वाङ्मय निर्माण झालं. आणि मी अगदी जाणून बुजून वाङ्मय हा शब्द वापरते कारण वाङ्मय याचा अर्थ वाक्मय आणि वाक म्हणजे वाचा, तुम्हाला माहितीच आहे वाणी. त्या काळी लिपी नव्हती, ऋग्वेद कुठेही तेव्हा लिहिला गेला नाही, पण या लोकांची स्मरणशक्ती स्मृती ही अफाट होती. आजही भारतीय माणसाची स्मृती जशी असते तशी साधारण जगभर नसते, त्यांना कॅल्क्युलेटरशिवाय काही 10, 50 हे पण नाही कळत. तेव्हा ही स्मृती असल्यामुळे लोकांना खूप यायला लागलं. प्रत्येक जो मंत्र असतो त्याला संस्कृतमध्ये रुख किंवा रुचा मराठीमध्ये असं आपण म्हणतो. आणि ह्या अशा समजा विश्वामित्रांनी अग्नीला उद्देशून 10 ऋचा लिहिल्या तर त्याची जी एक कविता झाली त्याला सूक्त म्हणतात. पुरुष सूक्त, श्री सूक्त हे जे शब्दप्रयोग तुम्ही ऐकलेत त्या कवितेला सूक्त म्हणायचं. आता जेव्हा लोकांना वाटलं की अरे हे केवढे 1000 मंत्र आहेत त्यातलं काहीतरी संकलन व्हायला हवं, काहीतरी संपादन व्हायला हवं, मग तेव्हा वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न सुरू झाले. शाकल, बाष्कल, ऐतरेय अशा 3, 4, 5 लोकांनी ऋग्वेदाच्या मंत्रांचं संकलन करायला सुरुवात. त्याला अजून ऋग्वेद हे नाव नाहीच आहे. आणि मग ते करताना 5 ग्रंथ तयार झाले, पैकी जो शाकलाने केला तो आता उपलब्ध आहे. आणि ऋग्वेदाच्या आजच्या ग्रंथाला आपण शाकल संहिता असं म्हणतो. संहिता का म्हणतो ते मी सांगतेच. शाकलानी केलेलं काम
हे अनबिलिवेबल आहे. म्हणजे आत्ताच्या युगातल्या लोकांना तर हे कळणारच नाही की इतकी सगळी सुख तर जगभर फिर जगभर म्हणजे त्यांच्या प्रदेशामध्ये आहेत, त्यातले त्यांनी फक्त या पातळीवर 1028 सुक्त निवडले की ही सगळ्यात छान आहेत. म्हणजे ते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, चॉईस करणं हे सगळ्यात अवघड असतं, पण त्यांनी तो केला. नंतर त्या सगळ्यांची रचना एकत्र केली, त्याच्यासाठी हे ग्रंथ 10 प्रकरणांमध्ये केले, विभागले, त्याला त्यांनी मंडलं असं नाव दिलं. ऋग्वेद 10 मंडळांमध्ये विभागलेला आहे आणि वेद म्हणजे ज्ञान. ज्या ग्रंथामध्ये ऋचा आणि त्याचा वेद येतो तो ऋग्वेद. आता ह्या 10 मंडळांचं काम करताना लक्षात घ्या, त्यांच्यासमोर कम्प्युटर नाही, अल्फाबेटायझेशन करायला काही कार्ड इंडेक्ससुद्धा नाही, काही नसताना यांनी हे काम कसं केलं असेल? त्याच्यात त्यांनी एक डिझाईन केलं. पहिलं आणि 10वं मंडळ, जे पहिलं आणि शेवटचं आहे, त्याच्यात त्यांनी संकीर्ण सूक्त घातली. संकीर्ण म्हणजे काय? कोणीही कवी चालेल, मधुच्छंद वैश्वामित्राचं पहिलं असेल, 7वं वसिष्ठांचं असेल, 3रं आणखीन अपाला विश्ववारा नावाच्या स्त्रीचं असेल. ऋग्वेदात 21 सूक्त स्त्रियांनी लिहिलेली आहेत, हे आपण कधी विसरायचं नाही असं मला नेहमी वाटतं. तर कुणाचीही असतील आणि विषयसुद्धा वेगळे वेगळे, कोणत्याही विषयावर असेल, पण त्यात पण काहीतरी डिझाईन पाहिजे. म्हणून पहिल्या आणि 10व्या मंडळात त्यांनी 191 अशी सूक्त घातली. नंतर 2 3 4 5 6 7 8 याला गोत्रमंडल म्हणतात. मी हे मुद्दाम जरा सविस्तर सांगते कारण अमेझिंग काम आहे हे. आणि ह्या गोत्रमंडळात काय आहे? तर दुसरं मंडळ गृत्समद नावाच्या ऋषींचं, म्हणजे दुसऱ्या मंडळात सगळी सूक्त गृत्समदांची. म्हणजे एखादं सूक्त समजा तुम्हाला गृत्समदांचं हवं असेल तर फक्त दुसरं मंडळ बघायचं. एखाद्या कवीचे कविता संग्रह असावेत, तसं हे प्रत्येक कविता संग्रह आहेत. 3रं विश्वामित्रांचं, 5वं अत्रीचं, 7वं वसिष्ठांचं, असं सगळं आहे. आणि 9व्या मंडळामध्ये सोमरसाबद्दलच्या सगळ्या ऋचा आणि सूक्त आहे. म्हणजे पहा की केवळ काय म्हणता येईल, अदृश्य अशा पातळीवर सगळ्या सूक्तांचा विचार करायचा आणि ती एकत्र लिहायची, हे काम काय अफाट असलं पाहिजे. मी असं म्हणत नाही की शाकल एकटा होता, तो बहुधा प्रमुख संपादक असेल. आत्ता जसं तुम्ही म्हणालात की राजहंस प्रकाशन, पण त्याच्यामागे दिलीप माजगावकरांपासून आणखीन हजारो लोकांचे कष्ट असतात, तसंही असेल, पण शाकलाच्या नावाने ही संहिता जाते. आणि संहिता या शब्दाचा अर्थ व्हेरी वेल डिझाईन्ड असा होतो संस्कृतमध्ये. म्हणून तुमच्या लक्षात येईल की ऋग्वेद संहिता कशी तयार झाली आणि का तयार झाली. आता शाकलाची संहिता आपल्याकडे आहे, मग इतरांच्या नाहीत का? तर खरंच इतरांच्या आपल्याकडे आता उरल्या नाहीत. ह्याचं एक कारण असं की तुम्हाला माहिती आहे आपलं प्रचंड मोठं वाङ्मय, जे आपल्याकडे शक हून वगैरे हल्ले झाले, त्यांनी आपली ग्रंथालयं, ज्याला तत्कालीन भाषेत सरस्वती भांडार असं म्हणायचं लायब्ररीला, ती जाळून टाकली. आणि भुर्जपत्रावर वगैरे ती असल्यामुळे एका चिनी प्रवाशाने, हे पण मला एक दुर्दैवाची गोष्ट वाटते की आपला इतिहास आपण चिनी प्रवासी असं म्हणतो, अल्बेरुनी तसं म्हणजे अरेबिक वन्न असं म्हणतो, असा आपल्याला करावा लागतो कारण आपले ग्रंथच नाही. त्यांनी सांगितलं की 3 महिने ती लायब्ररी धुमसत होती. म्हणजे काय प्रचंड आपलं वाङ्मय नाहीसं झालं पहा. पण ही शाकल संहिता वाचली ती का ते पण मी नंतर सांगेन. एक तर ही सर्वात उत्तम असली पाहिजे, तोपर्यंत लिहायची अर्थातच पद्धत झाली होती. पण बाष्कल नावाची जी संहिता आहे ती उपलब्ध होती बराच काळपर्यंत आणि तिचे संदर्भ बऱ्याच ग्रंथांमध्ये येतात की बाष्कलामधलं व्याकरण अमुक आहे, बाष्कलामध्ये ऋषी तसा आहे. पण आत्ता आपल्याकडे बाष्कल संहिता नाही आणि म्हणून ज्या वेळेला एखादी गोष्ट तुमच्या हातात पुरावा नसताना तुम्ही बोलता की तुमच्या हातात बाष्कल संहिता नाही आणि तुम्ही काय बोलता की बाष्कलाचं व्याकरण, तर मराठीमध्ये आजही आपण काय म्हणतो, काय बाष्कळ बडबड करतो. आणि मला नेहमी आश्चर्य वाटतं की आपल्याला माहितीच नसतं की आपण कोणत्या
अडीच 4,500 वर्षापूर्वीच्या परंपरेचा संदर्भ आज देतोय. आणि मला हे तुम्हाला सांगायचं आहे की असं अजिबात समजायचं नाही की ऋग्वेद हा काहीतरी दूरस्थ आहे, तो आजसुद्धा आपल्यामध्ये आहे. वेगवेगळ्या प्रकारांनी आहे. प्रत्येकाने काय संहिता वाचली पाहिजे असं नाही, प्रत्येकाने रिसर्च पेपर लिहिला पाहिजे असं नाही, पण आपली त्याची नाळ तुटलेली नाही हे मात्र आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला मी आत्ता सांगितलं की मौखिक परंपरा आणि वाङ्मय होतं. आता प्रिंटेड गोष्टींना सुद्धा आपण वाङ्मय म्हणतो. वाङ्मय शोभा नावाचं म्हणजे प्रिंटेड मासिकच होतं, आता सगळीकडे वाङ्मय झालं. हे कसं त्यांनी प्रिझर्व कसं केलं? तुम्ही कदाचित घनपाठी ब्राह्मण हा शब्द ऐकला. ऋग्वेद संहिता ही नेहमी मौखिक पद्धतीने परंपरेने सांभाळली गेली. म्हणजे काय? तर गुरु बोलणार आणि शिष्याने त्यांच्या पाठोपाठ म्हणायचं. अग्निमिळे पुरोहितम हे तीन शब्द जर तुम्ही घेतले तर आधी गुरु म्हणणार, अग्निमिळे पुरोहितम सगळे ते म्हणणार, ह्याला म्हणतात संहिता पाठ. मग ते म्हणणार अग्निम, मग थांबायचं. इळे पुरोहितम म्हणजे पद, म्हणजे प्रत्येक शब्द. मग अग्निम इळे, इळे पुरोहितम, पुरोहितम यज्ञस्य, सारे ग रे ग म गम प जसं आपण म्हणतो तसं ते करायचे. त्याचा एक महत्त्वाचा फायदा असा झाला की इळे ह्या शब्दाच्या आधी अग्नीच येऊ शकतो शब्द फक्त, आणि इळेनंतर पुरोहितम हेच येणार हे अगदी सिद्ध झालं. आणि ह्या मी तुम्हाला फक्त दोन तीन सांगितले, संहिता पद क्रम वगैरे, असे 10 प्रकारचे वेगळी वेगळी परम्युटेशन्स कॉम्बिनेशन्स होती. आणि ती करणारे ब्राह्मण आजसुद्धा विशेषतः दक्षिण भारतामध्ये आहेत. दक्षिण भारतामध्ये फारशी परकीय आक्रमणं झाली नाहीत. तिथे ना अलेक्झांडर गेला, ना शक गेले, ना हूण गेले, आणि म्हणून तिथे ती परंपरा, तुम्ही नंबुत्री पाद हे नाव ऐकलं असेल, हे नंबुत्री ब्राह्मण अमेझिंग वेद म्हणतात आजसुद्धा. आणि ह्यातला जो घनपाठी ब्राह्मण, त्याला सगळे म्हणजे जटा शिखा रेखा असं जे काय त्यांचे आहेत ते येतात. आणि ह्या लोकांची स्मृती, त्यांच्या हातात पुस्तक नसतं. आज ती काय सारे ग म प म्हणणारी छोटी छोटी मुलं असतात, 3 कडव्यांचं गाणं म्हणण्यासाठी समोर अशी वही, त्याच्यावर ते नोटेशन्स, असं सगळं त्यांना लागतं. मला खूप आश्चर्य वाटतं की जसे मार्क त्यांच्या गोड आवाजाला आणि गाण्याला आहेत, तसे थोडे ह्याला नको का? स्मृती तुमची किती आहे याला सुद्धा मार्क द्यायला हरकत नाही. मी MA असताना पुण्यात येरवडेकर शास्त्री म्हणून होते, तुमच्यातल्या कुणाला माहीत आहे का? माहीत नाही. त्यांना ते उलटा सुलटा ऋग्वेद म्हणायचे. म्हणजे आपण लहानपणी ते एक नका दुचेण्या पका सकेचे वगैरे म्हणायचं ना, तसं ते म्हणायचे. आणि त्याच्याहून मुख्य म्हणजे त्यांना असं सांगायचं की अहो तुम्ही ती 7व्या मंडळातली, 13व्या सुक्तातली, 4थ्या ऋचेतल्या 2ऱ्या चरणापासून सुरू करा बरं, आणि आम्ही ते पुस्तक उघडून ते कन्फर्म करेपर्यंत त्यांची ऋचा घडाघडा म्हणून झालेली असायची. ही स्मृती आजसुद्धा आपल्याकडे होती आणि त्यामुळेच ऋग्वेद आपल्याला कायम राहिला. अनेकदा मी असा एक काय म्हणू टीका ऐकलेली आहे की ते काय पोपटपंची केली त्यांनी नुसती, त्यांना एकाचाही अर्थ कळला नाही. मान्य आहे त्यांना एकाचाही अर्थ कळला नाही, पण त्यांना अर्थ न कळता का होईना त्यांनी ते पाठांतर केलं, म्हणून आज आपल्याला ऋग्वेद जिवंत आहे. नाहीतर तोसुद्धा इतर कितीतरी ग्रंथांपर्यंत नाहीसा झाला असता. आणि मला नेहमी जाणवतं ते हे की भारतीयांनाच याची कल्पना नसते. 1991 साली युनेस्कोनी वर्ल्ड ओरल हेरिटेज म्हणून काही डिक्लेअर केले की ह्या वर्ल्ड ओरल हेरिटेज आहे. त्यातला पहिला नंबर ऋग्वेदाच्या मौखिक परंपरेला आहे. म्हणजे मला खूप छान वाटतं की जे सगळ्या जगाला मान्य आहे ते आम्हाला नाही, आम्हाला ते माहितीच नाही, अशी काहीतरी अवस्था आता सध्या झालेली आहे. ऋग्वेदामध्ये जशा कविता आहे, तत्वज्ञान आहे, तशा इतरही बऱ्याच गोष्टी आहेत. आणि त्यातलं मुख्य म्हणजे मला बोलायचं आहे ते विज्ञान, कारण आजकालचा माणूस हा विज्ञानवादी आहे आणि विज्ञानाबद्दल बोलायचं. विज्ञान अर्थातच ते रथ करत होते. रथ म्हणजे तुम्हाला माहिती आहे काही असं
ते सिनेमात वगैरे आपण बघतो किंवा बेनहर मधले तसे नाही. रथ म्हणजे कुठलंही अगदी गाढवानी ओढलेल्या रथाचा सुद्धा ऋग्वेदात उल्लेख आहे. कुठलं तरी वाहन ज्याला कधी बैल जोडलेत, कधी घोडे जोडलेत, कधी गाढव जोडलंय. एकदा तर अश्विनी कुमारांच्या रथाला शिवशुमार म्हणजे सुसर जोडली, कदाचित पाण्यातनं जाणारं काहीतरी असेल असे पण उल्लेख येतात. रथासाठी धावपट्टी असल्याचे उल्लेख आहेत. म्हणजे मेटालर्जी छान होती, मुली खूप सुंदर कपडे घालायच्या आणि त्याच्यावर सोन्याच्या तारेनी भरतकाम करायच्या. ऋग्वेदातले उल्लेख आहेत, हिरण्यपेशा युवती सुपेशा हा म्हणून. आणि ती तार ते जे भरतकाम करायच्या ते कसं करायच्या, सूच्या अछिद्र मानया. अर्थ कळला असेल तुम्हाला, सूची म्हणजे सुई, अछिद्र त्याला भोक नव्हतं. असे आपल्याकडे दोनच लोक सुई वापरतात, एक सर्जन्स आणि दुसरे चांभार, की जे असं काढून ते वर घेतात. म्हणजे सुई करण्यासाठी लक्षात घ्या, मेटॅलर्जी उत्तम असली पाहिजे तुमची. आता मी अश्विनी कुमारांचं उदाहरण दिलं, त्यांच्या एका सूक्तामध्ये एक वर्णन येतं की खेल नावाचा राजा होता. मी म्हटलं तसं खूप इतिहास कळतो. त्याची विश्पला नावाची घोडी होती आणि राजे जेव्हा आपल्या घोड्यांवर प्रेम करतात मग त्याला कोणी चेतक असं नाव देईल, कोणी विश्पला असं नाव देईल, ते दे आर पार्ट ऑफ देअर फॅमिली. तसं ही विश्पला घोड्यात पळताना सॉरी युद्धात पळताना तिचा पाय तुटला. आणि वर्णन इतकं सुंदर आहे की एखाद्या पक्षाचं उडता उडता पंख पडावं पीस पडावं तसा तिचा पाय गळून पडला. मग अश्विनी कुमारांकडे खेळ आला आणि अश्विनी कुमारांनी काय केलं, सद्यो जंघाम आयसीम प्रत्यदत्तम. त्यांनी एका रात्रीमध्ये तिला सावकाश म्हणते मी आयसी जंघा, जंघा हा शब्द आपल्याला माहीत आहे आणि आयस म्हणजे लोखंड, तिला लोखंडी जंघा बसवली. म्हणजे नेमकं काय, माझा असा अजिबात क्लेम नाही की त्यांनी आर्टिफिशियल लिंब वगैरे काही केला, एका रात्रीत हे करणं शक्य नाही आहे आणि इम्पॉसिबल आहे. मला त्याचा अर्थ असा वाटतो की बहुधा त्यांनी तिला पहिल्यांदा नाल ठोकला, तिच्या पायाला काहीतरी झालं आणि आयसी जंघा लोखंडाचा पाय म्हणजे नाल ठोकला असला पाहिजे हे जास्ती पटतं. मी आत्ता जे म्हटलं की ऋग्वेद हा माझ्या अगदी प्रेमाचा विषय आहे खरं म्हणजे, पण म्हणून खोट्या अभिनिवेशांनी फार क्लेम करू नये, त्याच्यातलं सायन्स जरूर बघावं. मला एवढंच सांगायचं की म्हणजे एकतर मेडिसिन त्यांचं वैद्यकशास्त्र अफाट असलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाल ठोकायचा. कल्पना करा, 4,500 वर्षापूर्वी भट्टीतनं ते मिश्रधातू ॲलॉय तयार करून आकार देऊन सगळ्या गोष्टींना प्रचंड सायन्स लागतं. पण मला आता वेळाकडे बघते मी सारखी आणि एक ऋग्वेदातलं जे अफाट सायन्स आहे त्याच्याबद्दल आधी बोलायचं आहे आणि ते आहे खगोल ज्योतिष. खगोल ज्योतिष शास्त्र हे अगदी वेगळं, म्हणजे हात बघून काहीतरी परदेश गमनाचा योग आहे वगैरे असलं नाही. आमच्या पुण्याला सकाळ नावाचं एक वर्तमानपत्र आहे, नावाचं म्हणते मी कारण मी रोज वाचते आणि ठरवते उद्यापासून बंद करूया. त्याच्यात दिन काहीतरी तुमचं भविष्य येतं आणि काय असतं माहीत आहे, कधी एकदा मी माझं वाचलं की दुपारनंतर सुपारीच्या व्यापाऱ्यांना शुभ योग आहे. म्हणजे सुपारीचा व्यापारी त्या काळी काय म्हणजे वाटेल ते लिहितात. मला त्या शास्त्राबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलायचं नाही. खगोल ज्योतिष म्हणजे ॲस्ट्रोफिजिक्स आणि ॲस्ट्रोफिजिक्सचे उल्लेख जे ऋग्वेदात आहेत ते थक्क करून सोडणार आहेत. पुन्हा दरवेळेला लक्षात ठेवा, मी ज्या ग्रंथाबद्दल बोलतीये तो 4,500 वर्षापूर्वींचा आहे. पहिली एक गमतीची गोष्ट म्हणजे ऋग्वेदामध्ये मरीमलुच असा एक विचित्र शब्द येतो. मरीमलुच म्हणजे 13वा महिना, अधिक महिना. आपण मरीमलुचला काय करतो, निदान पुण्यातले लोक मला माहीत आहेत काय करतात, जावयाला 33 काहीतरी अनरसे घालून एक थाळा देतात. म्हणजे दे हॅव लॉस्ट द सिग्निफिकन्स की अरे तुम्ही काय करताय, 33 का, तर तो 33वा महिना असतो. दर 3 वर्षांनी येणारा हा 13वा महिना
म्हणून आज सुद्धा तुम्ही जेव्हा एखादा गोंधळ होतो तेव्हा त्याचे 3:13 वाजले असं जे म्हणतो ते ह्याच्यासाठी म्हणतो. आणि मग मरीम लुच किंवा अधिक महिना का येतो, तर तुम्हाला माहीत आहे आपल्याकडे अनेक प्रकारची कालगणना आहे. एक तर चांद्र म्हणजे चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ ही चांद्रगणना तुम्हाला माहिती आहे. आज आपलं नवीन संवत्सर सुरू झालेलं आहे, उद्या चैत्र म्हणजे आज चैत्र शुद्ध प्रतिपदा आहे, आणि त्याच वेळेला सोलर सूर्याप्रमाणे चालणारं सौर कालगणनासुद्धा आहे. तुम्हाला मी खरं सांगते या लोकांकडे जे ज्ञान होतं ना त्याच्या एक लक्षांश आपल्याला नाही. मी चॅलेंज देते की तुमच्यातल्या कोणीही पंचांग वाचावं, सोलापूरच्या दाते यांचे पंचांग आपल्याला कळत नाही. फक्त विवाहास मुहूर्त योग्य आहे का इतपत आपलं ज्ञान असतं, त्यातलं आपल्याला काहीही आजसुद्धा कळत नाही. आणि ज्या वे तुम्हाला माहीत आहे की सौर हे 364 किंवा 65 दिवसाचं वर्ष, या उलट चांद्र हे 360 पण नसतं. प्रत्येक महिना 30 दिवसाचा नसतो. तुम्हाला माहीत आहे कधीतरी तिथीचा क्षय होतो, कधीतरी तिथी एक्स्ट्रा येते. हे कसं होतं हे मला खरंच येत नाही अजिबात. मग या दोघांच्यातला फरक कधीतरी बॅलन्स करण्यासाठी दर 3 वर्षांनी, मला वाटतं यावर्षी पण अधिक महिना आहे, आणि दर 3 वर्षांनी तो येतो. जसं रोमन कॅलेंडरमध्ये किंवा ज्याला ग्रेगोरियन कॅलेंडर म्हणतात लीप इयर येतं की नाही 29 फेब्रुवारी, तसं आपल्याकडे तो येतो. आता ज्या वेळेला तुम्ही 13व्या महिन्याचा उल्लेख करता त्यावेळेला एक गोष्ट उघड आहे की तुमच्याकडे चांद्रगणना पण आहे आणि सौरगणना पण आहे. मग हे तुम्हाला कसं कळलं? तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपल्याला जे ज्ञान त्या वेळेला होतं ते ज्ञान युरोपमध्ये 200-300 वर्षापूर्वी जेमतेम उदयाला आलं. ते कोण गॅलिलिओ वगैरेच्या आधी सगळे लोक म्हणायचे की द युनिव्हर्स इज जिओसेंट्रिक, म्हणजे पृथ्वी इथे आहे आणि सूर्य बीर्य तिच्याभोवती फिरतात. आपल्याला असं कधीही वाटलेलं नाही. म्हणजे मी वराहमिहीर आर्यभट्ट यांच्याबद्दल तर बोलणारच नाही, पण ऋग्वेदातच माहिती आहे की सौरगणना कशी होते, चांद्रगणना कशी होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, एका सूक्तामध्ये एक कवी आपल्या मित्राशी गप्पा मारताना म्हणतो की काय रे आपण सगळे झोपतो, म्हणजे रात्र होते तेव्हा कस्याम दिशी रश्मी रस्या ततानं, कुठल्या दिशेला जाऊन सूर्यप्रकाश देत असेल रे. म्हणजे हा विचार करण्याची विजन ज्यांना होती त्यांनी ते कसं केलं हे मला विचारू नका. कदाचित त्यांच्याकडे जी काही साधनं ते सोडा, 27 नक्षत्रांपैकी 13 नक्षत्रांची नावं ऋग्वेदामध्ये आहेत. आणखीन काय हवं? आपल्याला नुसती अश्विनी भरणी कृत्तिका रोहिणी म्हणायला सांगितलं तर येणार नाहीत कदाचित 27, पण ज्या अर्थी नक्षत्र माहीत आहेत त्या अर्थी सूर्याचा तो मार्ग त्यांना माहीत आहे, त्याचे त्यांनी पाडलेले 27 विभाग त्यांना माहीत आहे. आणि हे करण्यासाठी मी असंही म्हणत नाही की त्यांच्याकडे हबल टेलिस्कोप होता किंवा काय, पण एक अफाट प्रकारची दृष्टी आणि एक अमेझिंग असं गणित, खगोल गणित त्यांच्याकडे होतं. आजसुद्धा लगध नावाच्या एका ऋषींचं खगोल ज्योतिषावरचं सूत्र आहे ते कोणालाही कळत नाही. म्हणजे संस्कृतच्या लोकांना त्याचे शब्दाचं जेमतेम अर्थ कळतो, पण नेमकं काय म्हणायचं आहे हे खगोल, जयंत नारळीकरांनी ह्याचा अभ्यास करायला घेतला होता, पण ते शब्दच वेगळे आणि त्यामुळे काय म्हणायचं हे आजसुद्धा कळत नाही. मी आत्ता इथे माझ्या भाच्याकडे राहते, कालच त्यांनी मला सांगितलं की काल नेदरलँड्सला वगैरे सोलर एक्लिप्स होतं, सूर्यग्रहण होतं, आणि आपल्याकडे माझ्या आठवणीत माझं लग्न झाल्यावरसुद्धा देदान सुटे गिरान असले लोक असायचेच कायम. आणि ग्रहण म्हणजे काय तर सूर्याला राहूनी गिरळं, चंद्राला केतूनी गिरळं असले काहीतरी कल्पना आपल्याकडे होत्या. हा पुराणानंतरचा धर्म. वेद तुम्हाला काय सांगतं? वेद तुम्हाला सांगतं की सूर्यग्रहण का लागतं. मी पुन्हा एक तुम्हाला गोष्ट सांगते, सुदैव माझं असं की मी ऋग्वेदना खरोखर जगू शकले. पावलो पावली मला माझ्या आयुष्यात ऋग्वेदाने साथ दिली, विच इज सो अमेझिंग. मी 94 साली अमेरिकेत पहिल्यांदा शिकवायला गेले, त्या काळी
इंटरनेट टीव्ही काही नव्हतं, मला अमेरिका पूर्ण नवीन होती आणि एकटीच गेले होते, अर्थात कुटुंब इथे. मी भयंकर नर्वस होऊन शिकवायची आणि त्यावेळेला एक दिवशी मला कुणीतरी सांगितलं, थोडा वेळ असेल तर एम्पी थिएटरमध्ये आज सोलर एक्लिप्स आहे, त्याच्यावर डॉक्युमेंटरी आहे, तू जा. मी गेले आणि संपूर्ण त्या काय 700-800 काय लोक असतील त्याच्यात भारतीय मी एकटीच, असं पहिला शॉट होता, मी कधी विसरणार नाही. मोठा स्क्रीन, त्याच्यावर मोठा सूर्य उगवतोय आणि नॅरेटरचं पहिलं वाक्य आहे की द फर्स्ट एव्हर रेफरन्स टू अ सोलर एक्लिप्स इज फाउंड इन अन एन्शंट इंडियन टेक्स्ट कॉल ऋग्वेद. तुम्हाला कल्पनाच येणार नाही माझं काय झालं, मला रडायला यायला लागलं. एकतर मी आजूबाजूच्या कोणाशीही हे शेअर करू शकत नव्हते आणि दुसरं माझं रडायचं कारण, आणि ते खरं जास्त महत्त्वाचं आहे, मला असं वाटलं की हे अमेरिकेतल्या कोणातरी फिल्म तयार करणाऱ्या माणसाला माहिती आहे आणि माझ्या देशातल्या किती लोकांना माहिती आहे की ऋग्वेदामध्ये सूर्यग्रहणाचा उल्लेख आहे. आणि का माहिती नाही, का माहिती नाही, त्याचं कारण असं की संस्कृतची लोकं त्यांचा कळप करून बसतात. सॉरी, मी पण त्यातलीच एक आहे, पण मी तरी असं ठरवलं आहे की ज्या लोकांना काही कारणाने संस्कृतपासून वंचित राहावं लागलं त्यांच्यापर्यंत संस्कृत न्यायचं. आणि दुसरी गोष्ट मी म्हटलं तसं, ऋग्वेदाबद्दल एक दुरावाच आपल्या मनामध्ये आहे, तर हे वाक्य ऋग्वेदाच्या 5व्या मंडळात अत्री नावाचे ऋषी आहेत, त्यांनी सांगितलं आहे की सावली पडल्यामुळे सूर्याला तमसा विव्याध अंधाराने ग्रासून टाकलं आहे. आता जेव्हा ते सावली पडली म्हणतात, मी म्हटलं तसं हे सगळं पद्य आहे, कविता आहे, त्याच्यात काय काय एक्सप्लेन करणार. कदाचित त्यांनी वेगळं केलं असेल एखाद्या ग्रंथामध्ये हे स्पष्टीकरण, पण आपल्याला ते उपलब्ध नाही. आणि ज्यांच्याकडे एवढं प्रगत खगोलशास्त्रज्ञ आहे, अल्डस हक्सले नावाचा जो एक प्रसिद्ध तुम्हाला माहिती असेल ना, त्याने लिहिलं आहे की ज्या वेळेला बाकीचं सगळं जग जेमतेम पानं कमरेला लावून, झाडाची पानं कमरेला लावून फळं खात होतं, झाडावर राहत होतं, स्त्रियांना मारत होतं, त्यावेळेला भारतामध्ये एक अत्यंत प्रगत अशी संस्कृती पुढे येत होती आणि तिचं नाव ऋग्वेद. मला नेहमी वाईट असं वाटतं की आपल्याच संस्कृतीची महती कळायला मला दरवेळेला अल्डस हक्सले, ओल्डेनबर्ग, मॅक्स म्युलर यांचे का पाय धरावे लागतात, आपल्याच माणसांनी पुढे येऊन हे का केलं नाही, ही माझी खरी खंत आहे. ऋग्वेदात मी तुम्हाला आता सांगितलं की बरीच, मी सगळ्या शास्त्रांबद्दल बोलणार नाही, वैद्यकाबद्दल थोडं बोलले, ह्या खगोलशास्त्राबद्दल बोलले, एक 10 मिनटं अजून बोलते. मी स्वतः फक्त स्त्री आहे म्हणून नाही, पण आपल्याकडे असं म्हणतात की विमेन अँड आर्किटेक्चर आर द मॅट्रिक्स ऑफ अ सिव्हिलायझेशन. म्हणजे काय की कुठलीही संस्कृती, हिंदीमध्ये कल्चर अँड सिव्हिलायझेशनला खूप छान शब्द आहे, संस्कृती और सभ्यता असं त्याचं भाषांतर करतात. तर कुठल्याही संस्कृतीचं कशावरनं तुम्ही मोजमाप करता, तर पहिलं तत्कालीन आर्किटेक्चर. ज्या वेळेला तुम्ही मोहेंजो दडोचं उत्खनन झालेलं पाहिलं आणि तिथलं आर्किटेक्चर पाहिलं, त्यावेळेला आपल्याला कळलं की काय प्रगत ह्यांचं नगरव्यवस्था रचना वगैरे होती. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्त्रिया. आत्ता आपण अफगाणिस्तानात किंवा इतर बऱ्याच ठिकाणी ते बोको हराम आणि काय आणि काय, प्रत्येक ठिकाणी लक्षात येतं की स्त्रीला कसं वागवलं जातं, त्याच्यावरनं आपण त्या माणसाची किंमत कळतो किंवा त्या संस्कृतीबद्दलचीही किंमत कळतं. सरप्राइझिंगली ऋग्वेदामध्ये स्त्रीचा चक्क सन्मान केलेला आहे. तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की 1028 काही सूक्त ही स्त्रियांची आहेत. त्यातलं एक सूक्त मी तुम्हाला शेवटी सांगेन, इंद्राणीचं, इंद्राच्या बायकोचं. पण कसा सन्मान केला आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे आजकालच्या पार्श्वभूमीवर मुली हव्या असं म्हटलेलं आहे आणि ते मला फार महत्त्वाचं वाटतं की मुली हव्या. दुसरं म्हणजे मुलींना शिक्षण देत होते, त्याशिवाय त्या काही संस्कृत शिकून. उपनयनं हे बाय द वे अगदी पुराण काळापर्यंत
तीन वर्णांचं आणि स्त्री आणि पुरुषांचं दोघांचंही व्हायचं. सगळे उल्लेख आहेत तसेल म्हणजे हे काही आयक्यू किंवा उगीच सोशल गॉसिप म्हणून मी बोलत नाही आहे. मग ह्या स्त्रिया शिकत होत्या, नंतर प्रत्येकजण पतीला आपल्या आपल्या ह्याच्यात मदत करत होती कामात. उदाहरणार्थ तुम्हाला गंमत सांगते, एक मुद्गलानी म्हणून ऋषीची बायको आहे ती मुद्गलानी. तो ऋषी म्हणाला, मला आज कंटाळा आला आहे, तू मला कामावर घेऊन जा, चक्क तू ड्राईव्ह मी टू द वर्क. तुम्हाला माहिती असेल दशरथाने पण कैकेयीला सांगितलं होतं की तू मला रथातनं घेऊन जा. आणि ही मुद्गलानी निघाली त्याला रथातनं घेऊन. तिचं वर्णन केलं आहे की मुद्गलानी इतक्या वेगाने चालली होती की तिचं उत्तरीय एखाद्या ध्वजासारखं फडफडत होतं. म्हणजे आताच्या मुलींचं जसं ओढण्या फडफडतात तसं ते वर्णन आलेलं आहे. विवाह सूक्त नावाचं एक अमेझिंग सूक्त ऋग्वेदामध्ये आहे. आणि अमेझिंग अशासाठी म्हणते की नॉट बिकॉज ऑफ द कंटेंट्स, पण लक्षात घ्या की ज्या वेळेला ऋग्वेदात 4,500 वर्षापूर्वी विवाह ही एक एस्टॅब्लिश संस्था आहे, दृढमूल अशी संस्था आहे, म्हणजे हा समाज किती परिष्कृत किंवा शुद्ध असला पाहिजे. शेवटी विवाह म्हणजे काय असतं? अगदी स्पष्ट बोलायचं तर नर आणि मादी यांच्यातल्या नात्याला किंवा संबंधांना दिलेलं एक सामाजिक प्रतिष्ठा किंवा नैतिक अधिष्ठान असतं. आणि हे आपल्याकडे त्या काळात दिलं आहे. या विवाह सूक्तातले गृहणामिते सौभगत्वाय हस्तम किंवा इयम सुमंगली वधू हे मंत्र आजही विवाहात म्हटले जातात. या विवाह सूक्तात काही काही अमेझिंग मंत्र आहेत. त्यातला मला सर्वात आवडणारा मंत्र म्हणजे की तो पती त्या पत्नीला म्हणतो, आपलं मन एक होणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. ऋग्वेदातला पती सांगतो आहे की आप मना तुझं माझं मन एक होऊ दे आणि आपण याच घरात मुला नातवंडांबरोबर खेळत राहू, आपल्याला आपला वियोग न होवो. पण मला आश्चर्य असं वाटतं की पुढचा मंत्र असा आहे सखा, तो तिला सखा भव असा शब्द वापरतो. आणि सखा म्हणजे मित्र, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे किती नवरे आणि बायका मित्र आहे तिथे आपापले. मी नेहमी विचार करते तेव्हा माझ्या लक्षात येतं की फार क्वचित आजसुद्धा मुली आणि म्हणजे नवरा आणि बायको हे मित्र असतात. ते नेहमी नवरा बायकोच असतात, त्यांच्यात एक काहीतरी दरी असते. क्वचित कोणी मित्र असतात किंवा क्वचित आपणही एकमेकांचे मित्र होतो, पण सहसा ते मित्र नसतात. ऋग्वेदात तो तिला सखा असं म्हणतो, हे पण मला खूप महत्त्वाचं वाटतं. आणि काही काही मंत्र तर खूप विनोदी, ऋग्वेदात विनोद भरपूर आहे, मला अगदी वेळ नाही इथे म्हणून मी थांबते. पण ऋग्वेदात एक मंत्र इतका छान आहे, ती मुलगी म्हणजे वधू नमस्कार करायला येते त्यावेळेला तिला सांगितलं आहे, सम्राज्ञी श्वशुरे भव. श्वशुर म्हणजे सासरे, त्यांची सम्राज्ञी हो म्हणजे हुकमत गाजव असं नाही, पण त्यांची काळजी घे, सासूची काळजी घे. ननंद्रू आणि देवरू हे शब्दसुद्धा ऋग्वेदातले आहेत. दीर आणि नंदांची काळजी घे, एकत्र कुटुंब पद्धती. म्हणजे आपल्या संस्कृतीची पाळंमुळं किती खोलपर्यंत गेली आहेत ही कळावं एवढंच. त्याच्यात आणखीन एकच सांगते फक्त, तिला आणखीन आशीर्वाद दिला आहे की दशास्याम पुत्रां आधेही पतिमेकादशम करू. तू याच्या ठाई 10 अपत्य निर्माण कर आणि पती हा तुझा 11वा मुलगा होवो. मला ह्याचं विशेष कौतुक अशासाठी वाटतं की काही ठराविक वर्षानंतर प्रत्येक पत्नीला आपल्या नवऱ्याचा सांभाळ मुलासारखा करावा लागतो. आणि हे सुद्धा त्यांनी मोकळेपणाने सांगितलेलं आहे. पण इंद्राणीच्या सुक्ताबद्दल मला बोललं पाहिजे. इंद्राणी म्हणजे अर्थातच इंद्राची पत्नी, ती तिथे देवता म्हणून येते आणि स्त्री आहे हं, तिचं सुक्त तिथे आलेलं आहे. त्याची सुरुवात अशी आहे, इंद्राणी सांगते, अहम केतु अहम मूर्धा अहम उग्रा विवाचनी. तुम्हाला शब्द कळले असतील, केतु म्हणजे ध्वज निशाण, अहम केतु आमचं घर माझ्यावरनं ओळखतात.
इंद्राचं घर म्हणत नाहीत, तुम्हाला माहिती आहे इंद्राला शचीपती वगैरे म्हणतात आपल्याकडे. इनफॅक्ट नंतरसुद्धा देवतांची नावं रमाकांत, सीताकांत, उमाकांत, रमेश, सुरेश अशी बायकांवरनं नवऱ्यांची नावं पडलेली आहेत. तसं ती म्हणते अहम केतू, अहम मूर्धा, मूर्धन म्हणजे मस्तक, द हेड ऑफ द फॅमिली इज मी. हे ती अगदी संकोच न करता सांगते. आणि मुख्य म्हणजे वैदिक ऋषी त्याचा अंतर्भाव करतात, म्हणजे त्यांना पण त्याच्याबद्दल तितकंच ते पटलेलं आहे. आणि पुढे तर ती काय सांगते हे आपण बायकांनी निदान नुसतं ऐकून घेऊया. अहम उग्रा विवाचनी, मी जरा बोलायला जास्तच सडेतोडे, म्हणजे उग्रा असं ती स्वतःचं वर्णन करते. पण तिच्यातली स्त्री जशी ही म्हणजे बायको म्हणून ती जसं बोलते तसं आई म्हणून ती बोलते आणि ते फार हृदय आहे. कुठल्याही आईला आपलं मूल तो म्हणजे आपला तो सोन्या, हे जे आहे ते अगदी खरं आहे. आणि मला नेहमी वाटतं कोणाचा तरी 27वा वगैरे नंबर वर्गात येतच असतो ना, पण त्याची आईसुद्धा इतका स्मार्ट आहे म्हणून सांगू, म्हणजे प्रत्येकाला कौतुक असतं. तसं इंद्राणी सांगते मम पुत्रो शत्रुहणा अथो मे दुहिता विराट, माझा मुलगा कसा आहे शत्रुहन, शत्रूला मारणारा म्हणजे पराक्रमी आहे. आणि मुलीबद्दल तर बोलूच नका, माझी मुलगी दुहिता विराट, विराट शब्दाचा मी अर्थही नको सांगायला. म्हणजे आपल्या पतीला साथ देणारी, आपल्या मुलांचं कौतुक करणारी, आणि त्याच वेळेला आत्ता सानिया समोर आहेत, त्यांचे शब्द मला वापरायला संकोच होतो, पण आत्मभान असणारी अशी जी स्त्री आहे ती तुम्हाला इंद्राणीमध्ये दिसते. आणखीन एक सांगते स्त्रियांच्या बाबतीत की त्या काळी मुलींना आपला पती निवडायचं स्वातंत्र्य होतं. आणि कसं निवडायचं, तरुण मुलं आणि मुली संध्याकाळी समन नावाचं एक गॅदरिंग असायचं, तिथेच त्या मुलींचं वर्णन आहे की जरीचं काम केलेली वस्त्र नेसून चतुष्क पर्दा, कपर्दा म्हणजे वेण्या, चार वेण्या घालून, पूर्वी घालायचं आपण चार वेण्या आठवत असेल तर, तसं काहीतरी त्यांची हेअरस्टाईल होती. तर अशा त्या मुली जायच्या आणि सकाळी येऊन आईबाबांना सांगायच्या मी अमक्याशी लग्न करणार, मी तमक्याशी लग्न करणार. मला तर इतका धक्का बसला आहे हे पहिल्यांदा वाचल्यावर. मला नेहमी वाटतं की मला पण एक तरुण मुलगी आहे, तिने जर मला विचारलं असतं की आई मी समनाला जाऊ का, तर माझं उत्तर स्पष्ट होतं अजिबात नाही. आपण कधी, मी तर माझ्या मुलीला या वर म्हणजे 21व्या शतकात सुद्धा पाठवलं नसतं, मग ऋग्वेदातल्या माणसांनी का पाठवलं, याचं कारण असं की त्यांचा फक्त मुलीवर, माझ्या मुलीवर विश्वास आहे, पण आजकालच्या समाजावर विश्वास नाही आहे. आणि ह्यांचा समाजावरही विश्वास आहे, मुलीवरही विश्वास आहे, आणि म्हणून ते खुशाल तिला पाठवू शकतात. तुम्हाला माहिती आहे की स्वयंवर ही फक्त मुलींची होतात, म्हणजे ती द्रौपदी असो, सीता असो, नाहीतर आमच्या रघुवंशातली इंदुमती असो, त्या फुलांची माळा घेऊन एकेकाला हा काळा आहे, हा शिकलेला नाही, हा गरीब आहे असं करत करत निघून जातात. पण कधी पुरुषाचं स्वयंवर झालेलं आपण पाहिलेलं नाही. आणि पुढची एक अगदी महत्त्वाची गोष्ट स्त्रियांबद्दलची सांगायची म्हणजे या पती मिळवायच्या संदर्भात एक अशी ऋचा आहे, ब्रह्मचर्येण कन्या युवानम विंदते पती. ब्रह्मचर्य म्हणजे सेलिबसी नव्हे, ब्रह्मचर्य म्हणजे शिक्षण. तुम्हाला माहिती आहे की आपले जे चार आश्रम आहेत त्याच्यात ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास. आणि ब्रह्मचर्यामध्ये काय करतात, शिक्षण घेतात. आणि शिक्षण घेताना कोण लग्न करणार, म्हणून मग ब्रह्मचर्याला पुढे तो अर्थ आला. आणि कशा जगातल्या संस्कृती वेगळ्या वेगळ्या पातळीवर एकत्र येतात पहा. तुम्ही जेव्हा सगळेच इथे बी ए एम ए झालेले असतात, आपण बी ए होतो म्हणजे काय होतो, बॅचलर ऑफ आर्ट्स. आपण कधी विचार केला का की बॅचलर का म्हटलं, मास्टर ऑफ आर्ट्स मी समजू शकते पण बॅचलर का म्हटलं. बॅचलरचा एक अर्थ शेक्सपियन इंग्लिशमध्ये असिस्टंट असाही होतो, पण त्यावेळेला तुम्ही बॅचलर असणं महत्त्वाचं असतं कारण शिक्षण घेताय हा सुद्धा अर्थ असतो. एनिवे तर ऋग्वेदात असं सांगितलं आहे की जर मुलीने शिक्षण घेतलं तर तिला चांगला तरणाताठा नवरा मिळेल.
मला खूप छान वाटतं, कारण आमच्याच त्या सुप्रसिद्ध सकाळमध्ये मी एकदा एक जाहिरात वाचली होती, ते वधूविषयक असतं ना, त्याच्यात कापून ठेवली होती, आता ती हरवली आहे दुर्दैवानी. त्याच्यात लिहिलं होतं अमका वर तम ते सॉरी वधू पाहिजे, अमकी पाहिजे, ते गोरी, चष्मा नको, अशी नेहमीची विनोदी तर अपेक्षा होतीच, शिक्षण पाहिजे, आणि खालची ओळ सर्वात महत्त्वाची, आर्थिक स्थिती उत्तम असल्यास शिक्षणाची अट शिथिल केली जाईल. म्हणजे कुठल्याही प्रकारचा संकोच या माणसाच्या मनात नाही, आणि खुशाल सांगतो पण तसं त्या काळामध्ये नाही आहे, शिक्षण असेल तर तुम्हाला चांगला नवरा मिळेल असं सांगितलेलं आहे. ऋग्वेदात अनेक सूक्त आहेत, मला काही फार बोलता येणार नाही आहे, पण एक अक्ष सूक्त म्हणून माझं आवडतं सूक्त आहे, त्याच्याबद्दल 2 मिनिटात बोलते. अक्ष म्हणजे काय माहिती आहे? फासे, जुगार खेळायचे फासे. अक्षविद्या वगैरे शब्द कदाचित महाभारत वाचतानाही येतात. तर हा एक जुगारी आहे, त्याला तुम्ही अक्ष खेळणारा म्हणा किंवा जुगारी म्हणा. आणि त्याचं हे पुभाभाव्यांचं जसं आत्मचरित्र आहे, प्रथम पुरुषी एक वचनी, तसं ह्याचं हे आत्मचरित्र आहे. त्याचं नाव आहे कवश ऐलूष. आणि हा सांगतो की काय करू, मी वेड्यासारखं मी जुगार खेळलो आणि सगळं हरवलं, सगळं हरवून बसलो, माझं धन गेलं, घर गेलं, येऊ गेलं, तेव गेलं. सर्वात वाईट म्हणजे माझी बायको मला सोडून गेली, आणि त्याच्याहून मुख्य म्हणजे सासू माझा द्वेष करते, द्वेष्टी शश्रू अपजाया रुणद्दी, बायको रुसून गेली. इतकंच नाही तर मला देणं झालं, कारण मी कायम जुगार हरतो, तर माझ्या आईवडिलांनी राजाच्या शिपायांना सांगितलं, सगळे शब्द ऋग्वेदातले आहेत, त्यांना असं सांगितलं की न जानी महा नयत बद्ध मेतम, आम्ही याला ओळखत नाही, याला बांधून खुशाल घेऊन जा. म्हणजे आईवडिलांनी सुद्धा हात वर केले असं आजसुद्धा होतं आपल्याला माहीत आहे. आणि पुढे तो तुम्हाला सांगतो ते सर्वात महत्त्वाचं आहे की एकच प्याल्यासारखं, की रोज मी ठरवतो, मी शहाणा माणूस आहे, मी रोज ठरवतो आज संध्याकाळपासून मी अक्ष खेळणार नाही, पण माझे मित्र बोलवायला येतात. लक्षात घ्या, व्यसनी माणसाला जास्त धोका व्यसनापासून असतो, त्याच्याहून जास्त मित्रांपासून असतो. ते बोलवायला येतात आणि माझी पावलं आपोआप द्यूतशालेकडे जातात. म्हणून तुम्ही द्यूत खेळू नका. मग काय करा? अक्षयर मा दिव्या हा फाशांनी जुगार खेळू नका, कृषीमित कृषस्व शेती करा, म्हणजे काहीतरी चांगला सन्माननीय असा उपजीविकेचा मार्ग हुडका. आणि पुढचं फार महत्त्वाचं, वित्ते रमस्व बहुमन्यमान. तुम्हाला कळलं असेल अर्थ, जे काय पैसे मिळतात त्याच्यातच रम मानवा, कारण तेच बहु आहे, पुष्कळ आहे. कारण कितीला इनफ म्हणायचं, कितीला पुष्कळ म्हणायचं हे आपण ठरवायचं असतं. आणि म्हणून तुम्ही हे करू नका. ह्या सूक्ताला सुद्धा ऋग्वेदामध्ये जागा आहे, आणि यू विल बी सरप्राईज, इंद्रानी एकदा सोमरस अतिरिक्त घेतला आणि बडबड केली. त्या बडबडीला संस्कृतमध्ये लब असं म्हणतात, आणि लब सूक्त हे तो इतकं अमेझिंग आहे, इंद्राचं म्हणजे ज्याला तुम्ही पूर्वी देवांचा राजा समजलात त्या इंद्राचं हे सूक्त आहे. तो म्हणतो, अरे काय मला वरवर घेऊन चालता, मला खाली ठेवा. म्हणजे कसं, अगदी परफेक्ट वर्णन. पुढे तो म्हणतो की मी दमलो आहे, कारण एका हातात माझ्या पृथ्वी आहे आणि दुसऱ्या हातात आकाश आहे, किती वेळ मी असा उभा राहू. अशा लेवलचं सगळं सूक्त, मला कौतुक आणि आश्चर्य असं वाटतं की हे सुद्धा ऋग्वेदात येतं. आणि म्हणून मला ऋग्वेद तुमचा आमचा का वाटतो, बिलीव मी की मी ऋग्वेदातल्या 1/1% गोष्टीसुद्धा इथे बोलू शकलेली नाही आहे, पण वेळाचंही थोडं भान मला ठेवलं पाहिजे. आणि संस्कृतवाले लोक सगळे म्हणजे प्राचीन वाङ्मयकार हे खूप शहाणे होते. त्यांनी काय सांगितलं आहे माहिती आहे? एक भरताचं नाट्यशास्त्र नावाचा तुम्ही ऐकलं असेल, त्या भरताने नाटक कसं करावं, कधी करावं, य खूप माहिती दिली आहे. त्याच्यातलं एक वाक्य मला फार आवडतं, त्यांनी सांगितलं आहे, संध्या भोजन काले तू
नाट्यम नैव प्रयोजयेत. ज्या वेळेला संध्याकाळी जेवायची वेळ आहे तेव्हा नाटक करू नका, कोणी बसणार नाही तुमच्या नाटकाला. त्यामुळे वेळेवर आवरणं हे सुद्धा मला महत्त्वाचं वाटतं. पण मी ऋग्वेदातल्या इतरांबद्दल काही बोलले नाही, तरी एका गोष्टीबद्दल बोलते. मी तुम्हाला सांगितलं, ऋग्वेद मला माझ्या आयुष्यात सतत भेटत राहिला. 84 साली मी, माझा नवरा आणि मुलं सिमला कुलू मनाली टिपिकल त्या ह्याला गेलो होतो. टॅक्सीनी फिरत असताना भूक लागल्यावर एक सुंदर नगर नावाचं काहीतरी गाव होतं, पण मुलं लहान होती, भूक लागली. तिथे आम्हाला त्या हॉटेलमध्ये फक्त नूडल्स मिळाल्या. ते खात असताना सहज मी त्या हॉटेलवाल्या वेटरला विचारलं, अरे इथे काही बघण्यासारखं आहे का? तो म्हणला, अजिबात काही नाही आहे, एक फक्त इथे बियास आणि सतलजचा संगम आहे थोडा पुढे गेल्यावर. विश्वामित्र ऋषींच्या 3 मंडळामध्ये एक संवाद सुक्त आहे, म्हणजे चक्क नाटक. विश्वामित्र आणि बियास आणि सतलज ज्यांची ऋग्वेदातली नावं विपाट आणि शुतुद्री अशी आहेत, ते विश्वामित्र संगमावर येतात आणि म्हणतात, वाह काय पाणी आहे, काय फेस आहे, किती सुंदर प्रवाह आहे तुमचा. दुसऱ्या कडव्यामध्ये नद्या, नद्या म्हणतायत, ए ब्राह्मणा उगीच तू काही फुकट स्तुती करणार नाहीस, काय हवंय ते स्पष्ट सांग. किम युर विप्रो नद्यो जो हविते. मग तो म्हणतो, अहो तुमचं जरा पाणी खाली करा, मला ओलांडून पलीकडे जायचं आहे. मग नद्या म्हणतात, अरे आम्ही आमचा प्रवाह खाली करणार, त्याच्या बदल्यात तू मला काय देशील. हे म्हणजे संवाद पहा काय सुंदर आहे, बोलीभाषा आहे. मग विश्वामित्र म्हणतात, मला काय करता येतं, मी तर एक बोलून चालून ऋषी, फार तर कविता करतो. तर त्या म्हणतात, हरकत नाही, आमच्यावर कविता कर आणि त्याच्यात विपाट आणि शुतुद्री ही नावं घाल, म्हणजे आघोषण उत्तरायुगानी, म्हणजे नंतरची उत्तरयुग, म्हणजे नंतरचे लोक आमची नावं विसरणार नाहीत, असं ते सगळं सुकतं आहे. आणि जेव्हा त्या वेटरने मला, कुछ तो नाही आहे, बस बियास और सतलज का संगम आहे म्हटल्यावर मी जी उडाले. मी माझ्या कुटुंबातल्या लोकांना म्हटलं, चला आपल्याला नूडल्स खाऊन झाल्या की आधी तिकडे जायचं आहे. मी तिथे गेले, सगळ्यांना सांगितलं की तुमच्या पायातली चपला बिपला काढा, जसं आपण देवळात जाताना करू तसं मला झालं होतं. असं वाटलं की याच ठिकाणी आसपास कुठेतरी विश्वामित्र वावरले. मला माहिती आहे की तो संगमसुद्धा सरकला असेल काय, पण जसं मला वाटतं सिंधुदुर्ग का जंजिऱ्याला कुठेतरी गेल्यावर शिवाजीचं पाऊल म्हणून दाखवतात, ते बहुता ज्या कारागिरांनी बांधलं त्याचं ओलं असताना तिथे पाय पडला असणार आहे. पण आपण भक्तिभावाने शिवाजीचं म्हणून ते बघतो, तसं मला झालं. आणि मला असं वाटलं की खरंच ऋग्वेद आणि मी किंवा ऋग्वेद आणि तुम्ही यांच्यातली ते अश्रूंची झाली फुलेमध्ये एक सुंदर वाक्य आहे की नाळ तुटत नाही ती ते जसं आहे तसं मला वाटतं. ऋग्वेदाचा शेवटचा सुद्धा मंत्र फार छान आहे आणि मी त्या मंत्रानेच समाप्ती करणार आहे. आपण ज्ञानेश्वरांच्या पसायदानाबद्दल नेहमी ऐकतो आणि ते म्हणजे काय म्हणता येईल, विराट अशाच प्रकारचं मागणं आहे. ऋग्वेदात शेवटच्या मंत्रात काय मागितलं असेल? आधी सारखं गाई दे, गुरु दे, रत्न दे, अमक दे, तमक दे मागितलं आहे आणि शेवटी सांगितलं आहे की आमच्या सगळ्यांमध्ये सामनस्य असू दे. सामनस्य म्हणजे हार्मनी, आमची आणि सर्वांची मनं एक होऊ देत. आणि मंत्रातली फक्त एक रुचा मी म्हणते, अर्थ अगदी सोपा आहे की आम्ही सगळे एकत्र जावो, आम्ही सगळं एकच बोलो आणि आमची हृदय एक असू दे. तो मंत्र म्हणूनच मी माझा व्याख्यान संपवते. तो असा आहे, संगच्छध्वं संवदध्वं संवो मनासि जानतां देवाभागं यथा पूर्वे संजानाना उपासते. धन्यवाद.